morning, my dear friends and students. I am Sadhana, and all of you enjoying mathematics and science with me. Nehmi pramane enjoy karta maths and science majhya sobat. Ani aaj apla interesting lesson ki jacha naav aahe angles and pairs of angles manje kon ani konancha jodya. Aaj mi tumchyasathi ghun aali aahe. Yacha agodarche video tumhi baghitle asel, concept clear zale asel. Ani sagyat mahatvacha vidyarthyanche chhan peki comments yetahe, pan tumhi subscribe karayla visartahe. Tar tumhi nakki subscribe kara, bell icon press kara ani baghat raha asech interesting and knowledgeful video. Okay, let's see today's topic. So student, today we have to see the practice set 17. Yacha agodar apan question number 1, 2, 3, 4 and 4 paryanta agodarcha videos madhe clear kelela ahe, ani aaj apan ya video madhe baghnar ahot question number 5 ki jo tumhala tumche je topic ahe kiwa tumche je question ahe agdi detail madhe mi clear karte, tyachyamule tumhala nakki yacha fayda honar ahe. Fakt tumhi agdi concentration karun video bagha. आणि सगळ्यात महत्त्वाचं काही अडचण असेल तर कमेंट मध्ये लिहा, मी तुमची जो अडचण आहे ती नक्की सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काय आहे आपला क्वेश्चन समजून घेऊया. क्वाड्रिलॅटरल पी टी एन एम इज अ रेक्टॅंगल. हा काय आहे तुम्हाला, पी टी एन एम हा एक रेक्टॅंगल दिलेला आहे. राईट द पेयर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल, त्यांचे सप्लिमेंटरी पेयर्स दिलेले आहेत. मग आता आपल्याला रेक्टॅंगलच्या गुणधर्म माहिती आहे की आयताच्या समोरासमोरच्या बाजू काय असतात, तुमच्या सारख्या असतात. ही 10 असेल तर ही 10, ही 5 असेल तर ही 5. अजून एक अँगलचा पण गुणधर्म सगळ्यांना माहिती आहे की दॅट इज ईच अँगल ऑफ रेक्टॅंगल इज अ 90 डिग्री. म्हणजे आयताचा प्रत्येक कोण काय असतो, 90 अंश असतो. मग त्यांनी तेच विचारलं आहे, सप्लिमेंटरी अँगल मीन्स द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. ज्या दोन कोणाच्या मापांची सप्लिमेंटरी अँगल आपण अगोदरच्या टॉपिक मध्ये क्लियर केले. आता सगळ्यात महत्त्वाचं इथे काय लिहिणार आहे, ईच अँगल ऑफ रेक्टॅंगल इज 90 डिग्री. ही आपण सेंटेन्स लिहून घेणार आहे की जी प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. लेट्स सी स्टुडंट्स, सगळ्यांना माहिती आहे आयताचे प्रत्येक कोण किती असतो, 90 अंशाचा असतो. मग आपल्याला काय करायचं, त्यांनी सप्लिमेंटरी अँगलच्या पेयर्स विचारला आहे. आणि सप्लिमेंटरी अँगल्स मीन द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे पूरक कोण, एक ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते, त्यांना आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणजे किंवा पूरक कोण म्हणत असतो. ते सेंटेन्स पण आपण एक लिहून घेऊया फटाफट. अशा पद्धतीने सप्लिमेंटरी अँगलची ऍडिशन किती असते, 180 डिग्री. हे दोन इम्पॉर्टंट सेंटेन्स इथे आपण विथ रिझन इथे लिहून घेतलेलं आहे, कारण एक्झाम मध्ये जर तुम्हाला पूर्ण मार्क मिळवायचे असेल, 3 पैकी 3 मार्क्स मिळवायचं असेल, तर तुम्हाला हे लिहिणं हे व्हेरी इसेन्शियल आहे. आणि नंतर काय करणार आहोत, राईट द पेयर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे कोणत्या कोणत्या दोन कोणांच्या मापांची बेरीज काय होते, 180 आपल्याला लिहायचंय. मग किती सोपं आहे बघा, अँगल पी आणि अँगल टी हा तुमचा 90 अंश आहे आणि हा पण काय आहे, 90 अंश. म्हणजे 90 आणि 90 किती झाले तुमचे, 180. सो फर्स्ट पेअर काय आहे, अँगल पी अँड अँगल टी इज इक्वल टू 90 डिग्री. ही झाली पहिली पेअर आणि त्यांचं ऍडिशन 90 प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. ही झाली तुमची पहिली पेअर. ठीक आहे, सेकंड पेअर अँगल टी अँड अँगल एन हा पण तुमचा 90 डिग्री आहे. 90 प्लस 90 किती झाले तुमचे, 180 डिग्री. देअर फोर अँगल टी अँड अँगल एन इज ऑल्सो 180 डिग्री. दोघांची ऍडिशन किती झाली, 180 डिग्री झाली. ठीक आहे, नेक्स्ट वन पुढे आपण बघितलं, सरळ क्रमाने जाऊया क्लॉकवाईज. अँगल टी आणि एन झाला, अँगल एन अँड अँगल एम हा 90 डिग्री, हा पण काय आहे तुमचा, 90 डिग्री. देअर फोर अँगल एन अँड अँगल एम इज इक्वल टू 180 डिग्री. दोघांची ऍडिशन काय होणार आहे, 180 डिग्री होणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आपण घेतलं अँगल एम अँड टी. सो परत याची आणि याची बेरीज सुद्धा किती येणार आहे, 180 अंश येणार आहे. देअर फोर अँगल एम अँड अँगल पी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याच्यानंतर एक पाचवी पेअर पण बनणार आहे, कुठली, पी अँड टी. हा पी अँड टी ऑलरेडी झालेली, म्हणजे या चार पेअर पी टी, टी एन, एन एम आणि एम पी अशा पद्धतीने इथे पेअर तुमच्या तयार झालेल्या आहे. अजून काही पेअर बनतायत का बघा, हे अपोजिट जर घेतले, हा अँगल पी घेतला आणि हा अँगल एन घेतला, दोघांची ऍडिशन 90 प्लस 90 किती येणार आहे तुमची, 180 डिग्री. देअर फोर आपण ही पेअर सुद्धा घेऊ शकतो, अँगल पी अँड अँगल एन इज इक्वल टू 180 डिग्री. बस अजून एक होती का, त्याच्या अपोजिट साईडची पण बघा बरं, अँगल एम आणि टी हा 90 आणि हा 90, म्हणजे या दोघांची पण काय होतीये, अँगल एम प्लस अँगल कुठला
टी इज इक्वल टू 180 डिग्री दोघांची बेरीज पण किती होते 180 डिग्री. अशा पद्धतीने आपल्याला किती पेयर्स मिळाला सप्लिमेंटरी अँगलच्या एकूण 6 पेयर्स ह्या रेक्टॅंगल मिळाल्या. सो अशा पद्धतीने आपल्याला सप्लिमेंटरी अँगलच्या किती पेयर्स मिळाल्या आपल्याला मिळाला आहे एकूण 6 पेयर्स. म्हणजे आपल्याला इथे एक जनरल नॉलेज पण समजलं की रेक्टॅंगलचे सगळे अँगल्स हे 90 डिग्री असतात, त्यानंतर सप्लिमेंटरी अँगलची ऍडिशन 180 डिग्री असते आणि याच्यामध्ये एकूण 6 पेयर्स मिळतात हे आपल्याला इथे आज समजले आहे. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर 6 इन प्रॅक्टिस सेट 17. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झामसाठी. काय क्वेश्चन आहे? इफ मेजरमेंट ऑफ अँगल 70 A इज इक्वल टू 70 डिग्री. एक अँगल दिलेला आहे 70 डिग्रीचा, एक अँगल दिलेला आहे 70 अंशाचा. व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल. आता इथे बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतील की हे काय विचारले की व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ मेजर अँगल. काही घाबरून जायचं काम नाही. त्यांनी काय विचारलंय की हा जो अँगल A आहे त्यांचा पहिले कॉम्प्लिमेंटरी अँगल काढा आणि ते कॉम्प्लिमेंटरी अँगल काढून परत त्याचा सप्लिमेंटरी अँगल किती येतोय तो काढायचा आहे. म्हणजे हा अँगल A आहे त्याचा कोटिकोन काढायचा, कोटिकोन झाल्यानंतर परत पूरक कोन काढायचा आहे असा एक प्रश्न आहे. पहिले प्रश्नाचा अर्थ आपण नीट समजून घेणार आहोत. मग आता पहिले आपण काय करणार आहोत, पहिले आपण कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटरी अँगल. इथे फसवण्यासाठी कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे लक्षात ठेवायचं कॉम्प्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंट म्हणजे काय, सप्लिमेंटरी अँगल म्हणजे 180 डिग्री. कॉम्प्लिमेंट म्हणजे 90 डिग्री. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज लेट द कॉम्प्लिमेंट, आपला जे सेंटेन्स आहे नेहमी जे तुम्हाला सांगितलंय मी, द लेट द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अँगल A इज इक्वल टू एक्स डिग्री हे मानून घेऊया. चला पटापट लिहून घेऊया. अशा पद्धतीने आपण A चा कॉम्प्लिमेंटरी अँगल X मानलेला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे काय, दॅट इज सम ऑफ द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. हे सेंटेन्स सगळ्यांनाच माहिती आहे, ते लिहून घेऊया पटापट. माहिती आहे कॉम्प्लिमेंटरी अँगलची बेरीज किती होती असते 90 अंश, म्हणजे कोटी कोण असतात एकमेकांचे. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. अशा पद्धतीने आपण इथे लिहून घेणार आहोत. त्याच्यानंतर काय करणार, A चं मेजरमेंट किती दिलेलं आहे तुम्हाला 70 डिग्री आणि X चं तुम्हाला फाइंड करायचं. आता किती सोपं आहे, ही स्टेप तुम्ही इझिली करू शकतात. एक्स डिग्री, हा एक्स डिग्री काढायचं असेल तर हा 70 इकडे प्लस आहे, इकडे जाताना फक्त काय करणार तुम्ही मायनस करणार आहोत. ठीक आहे. सो 90 मायनस 70 इज इक्वल टू 20 डिग्री. म्हणजे आपल्याला पहिलं आन्सर इथे मिळालेलं आहे, दॅट इज द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू 20 डिग्री. हा काय मिळणार आहे आपल्याला, कॉम्प्लिमेंटरी अँगल मिळालेला आहे. आणि तो कॉम्प्लिमेंटरी अँगलची बेरीज किती असते तुम्हाला सांगितलं, किती 90 अंश. मग तुम्ही जर इथे विचार केला, बेरीज केली कशाची, इथे जर 70 प्लस 20 यांची जर बेरीज केली तर ती किती येते तुमची 90 डिग्री. अशा पद्धतीने इथे येते. म्हणजे काय, तुमचा कॉम्प्लिमेंटरी अँगल ह्या 70 20 इथे आलेला आहे. आता पुढची स्टेप त्यांनी काय सांगितलंय, व्हॉट इज द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल A. म्हणजे याचा कॉम्प्लिमेंटरी निघाल्यानंतर त्याचा सप्लिमेंटरी अँगल, मग आता आपल्याला याचा सप्लिमेंटरी अँगल, देअरफोर द सप्लिमेंटरी अँगल, कशाचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला इथे फाइंड करायचा आहे, 20 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री. 20 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल काय आहे आपण ते काढायचंय. नेहमीप्रमाणे आपण तीच स्टेप, इट इज लेट इट बी एक्स आपण मानलं होतं, आपण वाय मानूया. आता सेंटेन्स परत लिहून घेऊया, लेट इज वाय डिग्री. आपण काय करूया, वाय डिग्री तो मानूया. मग आता बघा इथे 20 डिग्री प्लस वाय डिग्री इज इक्वल टू सप्लिमेंटरी अँगलचं मेजरमेंट किती असतं, 180 डिग्री. ठीक आहे. इथे तुम्ही ब्रॅकेट मध्ये ते लिहू शकतात की दॅट इज द सम ऑफ द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. हे सेंटेन्स कंपल्सरी लिहायचं आहे तुम्ही तिथे. ठीक आहे. कारण इथे प्रत्येक उदाहरण सोडवताना आपल्याला विथ रिझन एक्सप्लेन करायचं आहे. मग आता वायचं आपण करू शकतो इझिली फाइंड, 180 हा 20 इकडे प्लस होता, इकडे जाताना मायनस झाला, देअरफोर वाय इज इक्वल टू 180 मधून 20 इकडे तुमचे उरले किती, 160 डिग्री. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला रिक्वायर्ड अँगल, त्यांनी काय सांगितलं, सप्लिमेंटरी अँगल, देअरफोर रिक्वायर्ड अँगल किती आलेला आहे तुमचा, रिक्वायर्ड अँगल आपल्याला जो विचारलेला आहे. रिक्वायर्ड म्हणजे काय, विचारलेला अँगल किती आलाय आपला, 160 डिग्री. हे आपल्याला इथे अशा पद्धतीने
आंसर मिळालेला आहे. 3 मार्क्स साठी हे एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. सोपा क्वेश्चन होता. पहिले त्यांनी कॉम्प्लिमेंटरी एक अँगल दिलेला आहे 70 डिग्री. त्याचा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल आपण काय करे काढून घेतला. अशा पद्धतीने 90 मधून 20 वजा केले कॉम्प्लिमेंटरी अँगल आला. त्याच्यानंतर त्या आलेल्या अँगलचा सप्लिमेंटरी अँगल काढला. कशा पद्धतीने 180 मधून 20 डिग्री मायनस केला आणि आपला मिळाला सप्लिमेंटरी अँगल म्हणजे रिक्वायर्ड अँगल. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन पण तुमचा क्लिअर झाला असेल. सो स्टुडंट लेट्स सी द लास्ट क्वेश्चन इन प्रॅक्टिस सेट 70. So student, this is the last question in practice set 17. So student, let's see the last question in practice set 17. मतलब शेवटचा क्वेश्चन आहे. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 2 मार्क्ससाठी पेपरला तुम्हाला विचारला जाईल. मेजरमेंट ऑफ अँगल ए अँड बी आर सप्लिमेंट्स ऑफ इच अदर. म्हणजे एकमेकांचे ते पूरक कोण आहे त्यांची बेरीज आहे 180 अंश. त्याच्यामधला बीचं तुम्हाला मेजरमेंट दिलेलं आहे. x+20° हे मेजरमेंट दिलेलं आहे आणि ए चे मेजरमेंट तुम्हाला विचारलं आहे. मग आता पहिले जे सप्लिमेंट्स आहे म्हणून सप्लिमेंटरी अँगलचं जे सेंटेन्स आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सम ऑफ द मेजरमेंट ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 180 डिग्री हे लिहायचं आहे. चला पटापट लिहून घेऊया. अशा पद्धतीने 2 कोनांची मापांची बेरीज किती असते 180 डिग्री ती लिहून घेतलं. सो मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री हे आपल्याला दिलं आहे. ए अँड बी आर सप्लिमेंट्स म्हणजे दोघांच्या बेरीज किती आहे 180 अंश आहे. त्याच्यामध्ये कोणतं दिलेलं आहे त्यांनी ए च आपल्याला दिलेलं नाही. मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू बी च दिलेलं आहे. बी च किती दिलेलं x+20° हे आपल्याला इथे दिलेलं आहे आणि 180 डिग्री. मग आपण काय करूया ए च मेजरमेंट वाय मानूया. लेट the measurement of angle A is equal to y degree मानूया. ठीक आहे. मग ए च्या ऐवजी आपण व्हॅल्यू काय टाकूया y degree plus x+20° इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे इक्वेशन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. काय होणार आहे y degree plus x degree इज इक्वल टू 180 मधून काय झाले तुमचे हे 20. या 180 डिग्री मधून हे 20 डिग्री मायनस झाले. किती आले तुमचे y degree प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 160 डिग्री. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल ए. ए म्हणजे आपला हा वाय विचारलेला आहे. ठीक आहे. सो वाय डिग्री हे आपण परत इकडे लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला परत अजून क्लिअर होईल. सो वाय डिग्री इज इक्वल टू 160 डिग्री. हा एक्स इकडे प्लस होता इकडे झाला काय झाला तुमचा मायनस झाला. सो आपला मेजरमेंट ऑफ अँगल ए जो आलेला आहे 160 वजा x degree आलेला आहे. वाय आला म्हणजे काय मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 160 मायनस x degree हे आपल्या इथे आन्सर आपल्याला मिळालेला आहे. सो अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 17 पण इथे कम्प्लीट झालेला आहे. आय थिंक अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स मधल्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या छानपैकी क्लिअर होत असतील. व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला नॉलेजफुल वाटत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.